आज आपण पाहूया समांतर रेषांवर छेदिकेमुळे बनलेल्या कोनांसंबंधी गैरसमज. गैरसमज एक, खालील आकृती संदर्भात कोणते विधान बरोबर आहे. काही मुले हे लक्षात ठेवतात की झेडच्या आकाराने बनणारे कोन समान असतात. आकृतीमध्ये झेडचा आकार वैकल्पिक अंतर्गत कोन म्हणजे अल्टरनेट इंटेरियर अँगल्सला दर्शवतो, कारण आकृतीमध्ये कोन पी आणि कोन क्यू ह्या आंतरव्युत्क्रम कोनांपासून झेडचा आकार बनत आहे, म्हणून ते समजतात की कोन पी आणि कोन क्यू समान आहेत. काही मुले असे लक्षात ठेवतात की वैकल्पिक अंतर्गत कोन नेहमी समान असतात. दिलेल्या आकृतीमध्ये ते हा दुर्लक्ष लावतात की रेषा एक्स आणि रेषा वाय समांतर नाही आहेत आणि समजतात की वैकल्पिक अंतर्गत कोनांची जोडी कोन पी आणि कोन क्यू समान आहे. या दोन्ही स्थितींमध्ये मुले पर्याय एक हे उत्तर देतात, पण हे चुकीचे उत्तर आहे. बरोबर समज हा आहे की वैकल्पिक अंतर्गत कोन फक्त त्या स्थितीमध्ये समान असतात जेव्हा ते दोन समांतर रेषांच्या तिरकस छेदिकेमुळे बनवलेले असतात, कारण इथे रेषा एक्स आणि रेषा वाय समांतर नाही आहेत, म्हणून कोन पी आणि कोन क्यू समान असू शकत नाहीत. म्हणून पर्याय दोन बरोबर उत्तर आहे. गैरसमज दोन, निशा आणि मनीषा खाली दिलेल्या आकृतीवर विचार करत होते. निशाचे म्हणणे होते की दिलेल्या आकृतीमध्ये कोन ए बरोबर कोन बी आहे. खरं तर मनीषाचे म्हणणे होते की कोन ए बरोबर कोन बी नाहीये. दोघांमध्ये कोण बरोबर आहे ते ओळखा. काही मुले हे लक्षात ठेवतात की सुसंगत कोणाच्या जोड्या नेहमी समान असतात. ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की दिलेल्या आकृतीमध्ये रेषा क्यू आणि रेषा आर समांतर नाही आहेत. ते विचार करतात की कोण ए आणि कोण बी सुसंगत कोण आहेत, म्हणून ते समान आहेत. पण हा एक गैरसमज आहे, म्हणून निशाचा समज चुकीचा आहे, म्हणजे पर्याय एक चुकीचे उत्तर आहे. बरोबर समज हा आहे की दोन सुसंगत कोन फक्त त्या स्थितीमध्ये समान असू शकतात जेव्हा ते दोन समांतर रेषांच्या छेदिकेमुळे बनलेले असतील. इथे कोन एक आणि कोन बी रेषा क्यू आणि रेषा आर वर रेषा पी छेदण्यामुळे बनले आहेत. हे नक्कीच सुसंगत कोन आहेत, पण रेषा क्यू आणि रेषा आर समांतर नाही आहेत, म्हणून आपण त्यांना समान नाही म्हणू शकत. म्हणून इथे मनीषाचा समज बरोबर आहे, म्हणजे पर्याय दोन बरोबर उत्तर आहे. गैरसमज तीन, रेषा सी एक तिरकस छेदिका आहे का ते मिळवा. या आकृतीला बघा. जर मुलांना विचारले गेले की दिलेल्या आकृतीमध्ये दाखवलेली रेषा सी एक छेदिका आहे का, तर काही मुले याचे उत्तर नाही म्हणून देतात. काही मुले असे समजतात की जर दोन समांतर रेषांना कोणती रेषा छेदते तेव्हाच फक्त त्या स्थितीमध्ये छेद करणारी रेषा एक छेदिका म्हणवली जाते, म्हणून ते नाही उत्तर देतात. पण हा चुकीचा समज आहे. लक्षात ठेवा, हे जरुरीचे नाही की छेदणाऱ्या दोन्ही रेषा समांतरच असतील. खरं तर कोणत्याही दोन रेषांना जर तिसरी रेषा छेदते तेव्हा तिला छेदिका म्हटले जाते, म्हणून इथे सी एक छेदिका आहे. तर आज आपण पाहिले समांतर रेषांवर छेदिकेमुळे बनलेल्या कोनांसंबंधी गैरसमज.